खासदार हिना गावित यांनी अवकाळी पावसात नुकसान झालेल्या परिसराची केली पाहणी. शहादा तालुक्यातील पूर्व भागात शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने फेस, हिंगणी, तोरखेडा, बामखेडा, खैरवे, भडगाव परिसरातील मका, मिरची, केळी, फळ, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच विद्युत तारा, डीपीसह झाडाची पडझड झाल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला, तर अनेक घरांचे पत्रे उडाली असून नुकसान झाले आहे. यात फेस येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे पत्रे हवेच्या दाबामुळे उडाली असून जिल्हा परिषद शाळेतील बालकांचा शिक्षणाचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. परिसरात केळी, मका व इतर पिकांची अतोनात नुकसान झाले असून केळीच्या बागा घडासह हवेमुळे पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या आहेत. या घटनेची पाहणी खासदार डॉ हिना गावित यांनी आज केली. संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्याचे तोंडी आदेश दिलेत. या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून महसुली पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. तसेच फेस येथील अनिल ओंकार पाटील हे शेतात काम करत असताना त्यांना देखील विजेची मोठ्या प्रमाणात शॉक बसल्याने त्यांना धुळे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. फेज, बामखेडा, हिंगणी या परिसरामध्ये चक्रीवादळाने खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं पण आणि या ठिकाणी गावांमध्ये पण बऱ्याच लोकांची घरं ही पडली, पत्रे उडून गेले, शेतातले पिकं तर जवळजवळ सर्व झोपूनच गेले आहे. असे खूप जास्त नुकसान या भागात झालेलं आहे. मी आणि आपले महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांनी प्रत्यक्ष अधिकाऱ्यांनाही सूचना केलेल्या आहे की सर्व 100% पंचनामे करून जास्तीत जास्त या लोकांना मदत करायची भूमिका ही आपली असली पाहिजे, कारण खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि अवकाळी पावसामुळे, अवकाळी आलेल्या या चक्रीवादळामुळे या ठिकाणी लोकं हे शेतात काम करत होते. आताच मी एका परिवाराला भेटली ज्यांचा मुलगा शेतात काम करत होता आणि त्याच्यावर वीज पडली आणि त्याची तब्येत अत्यंत सिरियस होती. त्याला काल धुळ्याला शिफ्ट केले, आज तब्येत त्याची चांगली आहे. आणि या भागामध्ये पाणी करत असताना ज्या लोकांची घरं पडली ते सुद्धा त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर काहींची तर घरांची अवस्था अशी आहे की आज ते घरात राहूच शकत नाही, इतकं मोठं नुकसान या ठिकाणी घरांचं झालेलं आहे. शेतकऱ्यांची पिकं हे सुद्धा या ठिकाणी खूप नुकसान, केळीचं, त्यानंतर टरबूज आणि खरबूज याचं या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यामुळे त्यांचेही पंचनामे 100% व्हावं असंही आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं आहे आणि सरकारकडून जास्तीत जास्त मदत या लोकांना मिळवून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. काही बऱ्याच प्रमाणावरती महावितरण विभागाचे जे काही पोल आहे, तार आहेत, ते तुटले, त्याच्यामुळं वीज पुरवठा जो खंडित झालेला आहे याच्यासाठी आपण कोणीशी बोलले होते? मी आताच शहाद्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर MSCB यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला. काही ठिकाणी तारा तुटलेल्या आहे, एका ठिकाणी तर DP सुद्धा पूर्णपणे खाली पडलेली आहे आणि त्याचंही नुकसान झालेलं आहे. परिसरामध्ये या गावांमध्ये आज वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही अडचण या गावांमध्ये आढळून आली आणि मी आपल्या ज्या MSCBचे अधिकारी आहे यांना सूचना केली आहे की त्वरित या भागातला ह्या जो तारा तुटल्या आहे किंवा DP ज्या ठिकाणी पडली आहे ते लवकरात लवकर दुरुस्ती करून या भागाचा वीज पुरवठा परत लवकर सुरू करावा, कारण या भागामध्ये लोकांना पिण्यालाही आता पाणी नाही, कारण वीज पुरवठा नसल्यामुळे मोटारी चालत नाही, त्या ठिकाणी पाणी पुरवठा हा गावाला होत नाही, तर ते सुद्धा करावं असं मी आपले जे MSCBचे अधिकारी आहे त्यांना आताच फोनद्वारे त्यांनाही सूचना केली आहे. गावित यांनी त्यांच्या कुटुंबियाची भेट घेत त्यांच्या तब्येतीबाबतीत विचारपूस करून संबंधित डॉक्टरांना फोनद्वारे अनिल पाटील यांची विचारपूस केली. यावेळी हेमलता शितोळे, बामखेडा येथील सरपंच मनोज चौधरी, वडाळी येथील उपसरपंच अभय गोसावी, फेस येथील सरपंच राकेश चौधरी, फेस गावाचे येथील तलाठी अश्विनी पाडवी, ग्रामसेवक जितेंद्र वाडिले उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, शहादा.